दरम्यान मनोज रांगे मुंबईकडे निघाल्यानंतर आता फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याबद्दल अधिक आणि सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर. फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर आपण आंदोलन करून आपल्याला मारून टाका असं आव्हान मनोज रांगे यांनी दिलंय आणि दुपारीच ते मुंबईला यायला निघालेले आहेत आणि त्यामुळेच आता देवेंद्र फडणवीसांच्या सागर या सरकारी बंगल्याबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप लावलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना माझा जर बळी घ्यायचा असेल तर मी स्वतःच मुंबईतील सागर बंगला या ठिकाणी जातो असं म्हणत अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई इथल्या सागर बंगल्याकडे निघालेले आहेत. त्यामुळेच आपण पाहतोय की सागर बंगला इथे पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय. नेहमीप्रमाणेच पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी दुपारी जे आरोप केले त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी येऊन सागर बंगल्याच्या सुरक्षेचा आढावा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप लावल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाचं हे सगळं आंदोलन जे आहे ते चिघळताना पाहायला मिळतोय आणि स्वतः मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता मुंबईच्या दिशेने येतात आहे, सागर बंगल्यावरती येणार आहेत अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळेच सागर बंगल्यावरती अशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.